आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाच्या परिसरात पत्रकार परिषद घेतली आणि साहजिकच त्यांना मुस्लिम आरक्षणासंदर्भातला प्रश्न विचारला गेला. मात्र मुस्लिम आरक्षणासंदर्भात माझ्याशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे मुस्लिम आरक्षणासंदर्भात शिवसेनेच्या भूमिकेवरून जे कोणी आदळापट करत असतील त्यांनी जरा थांबावं आणि मी जेव्हा भूमिका मांडेल, ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी असा सल्लाही त्यांनी विशेष करून भाजपला दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु नेमका हा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काय आहे आणि शिवसेनेची आताची भूमिका ज्या पद्धतीनं त्यांनी मांडली आहे त्या पद्धतीनं मग महाविकास आघाडीमध्ये मुस्लिम आरक्षणावरून संभ्रम आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये तुमचं स्वागत. कारण आहे ते मुस्लिम आरक्षणासंदर्भातल्या प्रत्येक पक्षाच्या भूमिकेविषयी. सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि आता सध्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा सुरू आहे. यामध्ये अनेक निर्णय सध्या जाहीर केले जात आहेत आणि याच संदर्भातला एक निर्णय 28 फेब्रुवारीला अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जे आहेत नवाब मलिक त्यांनी जाहीर केला. तो म्हणजे मुस्लिमांना शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याचं विधेयक जे आहे, जो अध्यादेश आहे, तो लवकरात लवकर काढण्याचा आणि त्यासंबंधीतला निर्णय झालाय असं सुद्धा त्यांनी विधान परिषदेत सांगितलं. त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुस्लिमांना 5% आरक्षण मिळेल हे जवळजवळ स्पष्ट झालं. या त्यांच्या भूमिकेवर जी आहे ती भाजपने सुद्धा परखडपणे आपली मतं मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने धर्माच्या नावावर जे आहे ते आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडली. दुसरीकडे शिवसेना या निर्णयाला पाठिंबा देते असं समजून चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा शिवसेनेवर हल्ला बोल चढवला. मुस्लिमांच्या दाढ्यांना हात लावणारे औरंगाबादचे संभाजीनगर काय करणार अशी परखड टीका जी आहे ती त्यांनी शिवसेनेवर केलेली आपण पाहिली. मात्र आजच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिक यांनी परस्पर मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाचा जे आहे ती प्रतिक्रिया दिली आहे का, त्यांनी तो निर्णय जो आहे तो राष्ट्रवादीने परस्पर घेतला का असा प्रश्न उपस्थित झाला. मुस्लिम आरक्षणाच्या काँग्रेसच्या भूमिकेविषयी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सुद्धा या 5% आरक्षणासाठी आग्रही आहोत आणि त्यासंबंधीची चर्चा जी आहे ती झाल्या नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे त्याला कुठेतरी पाठिंबा दर्शवल्याचं स्पष्ट झालं की चर्चा झालेलीच नाहीये हे त्यांनी सांगितलं. मात्र यासंबंधी अध्यादेश निघण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी काँग्रेसने कुठेतरी दुटप्पी भूमिका घेतलेली आपण पाहिलं की शिवसेनेला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला, दुसरीकडे नवाब मलिक यांच्या भूमिकेला सुद्धा त्यांनी पाठिंबा दर्शवला. एकीकडे नवाब मलिक यांनी जो आहे तो निर्णय झाल्याचं सांगितलं, त्यासंबंधीचा अध्यादेश काढणार आहोत असं स्पष्ट सांगितलं. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की त्यासंबंधीची कुठलीही चर्चा अजून झालेली नाही. त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये याविषयीचं कम्युनिकेशन झालेलं नाही आहे का, किंवा याविषयीची चर्चा जी आहे ती चुकीच्या पद्धतीने माध्यमांसमोर मांडली गेली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित राहिला. खरं तर एल्गार परिषदेच्या तपासावेळी सुद्धा असंच काहीतरी झालं होतं. हा जो तपास आहे तो NIA सोपवला जाऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेळोवेळी मांडली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी त्याला समर्थता दर्शवली, मात्र त्यानंतर तो तपास त्यांनी केंद्राकडे NIA जो आहे तो सोपवला. त्यांच्या या भूमिकेवर आपली स्पष्ट नाराजी शरद पवारांनी दाखवली, अनिल देशमुख यांनी सुद्धा जाहीर केली. आता दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली, आरक्षण दिलंच जाईल असं वेळोवेळी नवाब मलिक यांनी सांगितलंय. मात्र आता मात्र शिवसेनेने यावरून यूटर्न घेतलाय का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. आपण पाहूयात की या वेगवेगळ्या नेत्यांनी या मुस्लिम आरक्षणासंदर्भात नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिल्यात त्या. मुस्लिम आरक्षणाबाबतीत प्रश्न आला होता, सन्मान्य व सभागृहाचे सदस्यांची मागणी होती की 5% मुस्लिम आरक्षणचा जो अध्यादेश लॅब झालेला आहे तो अध्यादेश पुन्हा काढून किंवा कायदा करून मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं पाहिजे. पण मागच्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर कोर्टाने शासकीय शिक्षणामध्ये 5% आरक्षण मान्य केला होता आणि अशी घोषणा आम्ही केलेली आहे की 2 भागात याचा निर्णय करू. जे हायकोर्टाने मान्यता दिली होती त्याबाबतीत लवकरात लवकर कायदा करून शिक्षण क्षेत्रामध्ये जे शासकीय शिक्षण क्षेत्र आहे त्याच्यात शिक्षणासाठी 5% आरक्षण लागू करू. उरलेला जो भाग आहे त्याबाबतीत कायदेशीर सल्ला घेऊन पुन्हा कसा कायदा करता येईल त्याबाबतीत सरकार पुढे निर्णय घेणार आहे. पण जी मागणी होती आरक्षण देण्याबाबत निश्चित रूपाने आरक्षण देण्याचा निर्णय सरकार करेल. फक्त वो मुद्दा आया नहीं है, सरकार के सामने ऐसी कोई बात आई नहीं है मुस्लिम आरक्षण के बारे में. आणि म्हणून मला असं वाटतं की जो मुद्दा आमच्या समोर आलेला नाही आहे त्याच्यावर कोणी आदळ आपण करण्याची गरज नाहीये. घोषणा केलेली नाहीये, ज्या वेळेला तो मुद्दा समोर येईल तेव्हा त्याच्या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या जातील. आता जसं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मराठा आरक्षण हा विषय कोर्टात आहे त्याच्याबद्दल सरकार पूर्ण ताकदीने तो लढते आहे जिंकण्याच्या दृष्टीने. कालच मी विधान परिषदेत उत्तर दिले धनगर आरक्षणाच्या बाबतीत,
तर मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा मुद्दा येईल तेव्हा बघू, अजूनही माझ्यासमोर आलेला सरकार समोर आलेलं नाही. म्हणून जरा थांबा, जरा एक पॉईंट बोलून द्या. म्हणून मी नम्रपणाने सगळ्यांना सांगू इच्छितो, जे खास करून आदळापट करताय त्यांना सुद्धा की बाबा तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवू नका, कारण मुद्दा आल्यानंतर थोडी बाकी ठेवा. मुद्दा चालेल नाहीये, अजून माझी भूमिका त्याच्यावर स्पष्ट नाहीये, शिवसेनेनी कोणती भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, ती आल्यानंतर बघू. मुस्लिम आरक्षण आम्ही तर यापूर्वी 5% दिलेलं होतं, मागील 5 वर्षामध्ये ते पुढे जाऊ शकलं नाही खरं, परंतु ती कमिटमेंट आमची आहे. जाहीरनाम्याचा तो भाग आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, आणि त्यामुळं आम्हाला ते द्यायचंच आहे. अद्याप त्यावर चर्चा झाली नाही हेही खरं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका जी मांडलेली आहे की पहिला नवाब मलिक म्हणाले की आम्ही आदरणीय खाऊ आणि देऊ, आणि मुख्यमंत्री म्हणाले अजून चर्चा नाही, निर्णय नाही, याला तुम्ही कसं बघता? नाही, माननीय मुख्यमंत्री म्हटले हे खरं आहे. यावर शेवटी आमच्या समन्वय समितीत बैठक मध्ये चर्चा होईल, आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यावर निर्णय होतील. अद्याप तशी चर्चा झालेली नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे कुठेतरी काँग्रेसच्या भूमिके काँग्रेसचा अडचण निर्माण होत, अजिबात अडचण होत नाही. आमच्या जाहीरनाम्याचा तो भाग आहे, आम्ही आश्वासित केलेला आहे जनतेला की आम्ही 5% आरक्षण देऊ. त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या काळात कारवाई करू ना, एकत्र बसून कारवाई करू, एकामेकात काही त्यातले गोष्टी असतील तर त्या समजून घेऊन आम्ही कारवाई करू. आमच्या एकत्र पद्धतीनं आम्ही जे धोरण ठरवतो त्याचा तो भाग आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर निश्चितपणे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता एकीकडे शरद पवार वेगळी भूमिका घेतात आणि उद्धव ठाकरे त्याच्या विरुद्ध भूमिका घेतात असं प्रसंग सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. एकीकडे एल्गार परिषद असेल आणि आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, त्यामुळे निश्चितपणे शरद पवार जी भूमिका घेतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी भूमिका घेईल, त्याच्या थोडीशी वेगळी भूमिका सध्या शिवसेनेची असलेली पाहायला मिळते. आता हे सर्व शरद पवार यांच्या आदेशावरून होत आहे की शरद पवार यांच्या विरोधात जाऊन होते हे निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच माहीत. मात्र सध्या समोर जे चित्र येत आहे त्यावरून तरी सध्या महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या तीनही पक्षांकडून केला जातोय. त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपली मुस्लिम आरक्षणासंदर्भातली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी आणि खरंच मुस्लिमांना आरक्षण दिलं जाणार आहे का ते सुद्धा त्यांनी लवकरात लवकर कळवावं हीच आपण अपेक्षा करूयात. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.